आता वेब टेक्नॉलॉजी बघायचं आहे आपल्याला. वेब टेक्नॉलॉजीवरचे क्वेश्चन्स. वर्ल्ड वाईड वेब म्हणजे WWW वरील साईट शोधण्यासाठी व बघण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या सॉफ्टवेअरला काय संबोधले जाते, त्याला म्हणतात ब्राउझर. जे WWW साठी असते का ती असते ब्राउझर. ईमेल नसतं, चॅट नसते आणि हे तर नाही. आता माहितीच्या शोधासाठी समर्पित असणाऱ्या वेबसाईटला काय म्हटले जाते, त्याला म्हणतात सर्च इंजिन. शोधासाठी म्हणले ना, शोधासाठी म्हणजे सर्च इंजिन. कोणत्या वेबसाईटवर माहिती मिळवण्याकरिता खालील क्रिया योग्य क्रमाने लावा. आता माहिती मिळवायची आहे आपल्याला, आता योग्य क्रमाने लावायचं आहे. पहिलं आहे साईट होस्टकरिता ब्राउझर विनंती वेब सर्व्हरपासून वेब पृष्ठापर्यंत. हे नाही, पहिलं नाही येऊ शकत. पहिलं काय, ते तुमच्या वेब ब्राउझरमध्ये वेबसाईट पत्ता किंवा URL प्रविष्ट, म्हणजे पहिले URL किंवा पत्ता, वेबसाईटचा पत्ता किंवा URL प्रविष्ट करणे हे पहिली पायरी आहे. म्हणजे हे ऑप्शन कटलं आपलं, हे ऑप्शन कटलं, राहिले हे दोन ऑप्शन राहिले. आता नंतर सेकंड काय येतं आहे, सेकंड दोन्हीकडे पण आहे म्हणून मी वाचणार नाही. हे पहिल्या नंबरला आलं, हे दुसऱ्या नंबरला आलं, मला कळालं. आता तिसऱ्या नंबरचं काय हे मी वाचेन. संगणकाच्या पडद्यावर जी माहिती प्रदर्शित होते ती वेब ब्राउझरने अर्थ लावणे, हे आहे तिसऱ्या नंबरचं. आणि उरलेलं आहे चौथ्या नंबरचं. पहिलं ऑप्शन येते, हे कटलं ऑप्शन आपलं, उलटं लिहिले मी. तर चौथ्या नंबरचं हे तिसऱ्या नंबरचं. डॅश हा एक XML म्हणजेच काय, XML असते ना, दस्तऐवज आदान प्रदान करण्यासाठी प्रोटोकॉल आहे, जो HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉलचा वापर करेल असे नाही. म्हणजेच हे काय आहे, सोप आहे, सोप. साबण नाही आहे हे, सोप म्हणजे, सोप म्हणजे साबण. आता IPv4 हे प्रमाणे कोणत्या IP address अवैध आहे, हे आहे म्हणजे 192.168 आणि 732.16 हे अवैध आहे. का, कारण काय, शेवटच्या ह्याच्यात ना असं तीन डिजिट येतच नाही, एक तरी एक डिजिट किंवा निअरली दोन डिजिट येत असे शेवटच्या दोन ह्याच्यात, त्यामुळे लगेच कळते बघितल्यावर कोणतं चुकीचं आहे कोणतं. OSI मॉडेलिंगमध्ये कोणत्या स्तरावर ASCII प्रणालीचे नॉन ASCII प्रणालीचे प्रणालीत रूपांतर होऊ शकते, हे आहे प्रेझेंट स्तर. म्हणजेच काय, कळत ह्याचं. खालीलपैकी कोणती भाषा ही वेब सेवांची माहिती पुरवण्यासाठी वापरली जाते, ज्यामध्ये वेब सेवांच्या ग्राहकाची आवश्यक माहिती असते, ते असते WHDL. वेब पेज मधील अशा शब्द ज्यावर क्लिक केले की तो दुसरे पान उघडतो, म्हणजेच काय असते. आता आपण एखाद्या वेब पेजवर गेलो, क्लिक केले की नवीन पेज ओपन होणार, काय असते, हायपर लिंक असते. वेब पेज मध्ये वेबमध्ये अभ्यास गतावर ज्याचा प्रामुख्याने परिणाम होतो तो म्हणजेच विपणन, खरेदी किंवा विक्री. खालीलपैकी कोणत्या वेब पेजच्या मार्केटिंग विपणन या प्रकरणात मोडत नाही. नाही म्हणले बरं का, पहिले इथं हे मोठं महत्त्वाचा शब्द आहे, नाही म्हणले म्हणजे वेब पेजची तयार करणारे सोर्सेस कोड आज्ञावली आहेत, बरोबर आहे. वेब पेजवरील माहिती आहे बरोबर असते, आणि तुमचा अभ्यासाचा प्रमुख ग्राहकाबरोबर संसद आहे बरोबर आहे, म्हणजे तुमच्या वेबसाईटची सदर केलेली तुमचा अनुभव आहे. फक्त ई रॉंग दिसायला मला, तर कारण हे वरचे करेक्ट आहेत, म्हणजे खालचे समर्पित होस्टिंग वापरता किंवा सामुदायिक होस्टिंग, म्हणजे हे बरो हेच रॉंग आहे ईवालं. खालीलपैकी अचूक वेबसाईट ॲड्रेस हे आहे www.xyz येत नसतंय, @ तरी येतच नसतंय, www.google.com ही पहिली
म्हणजे वेब पेज ओपन करायची वेबसाईट आहे. इंटरनेटच्या माध्यमातून संगणक जगातील इतर संगणकाशी जोडण्याच्या उपयुक्त असलेले ॲप्लिकेशन प्रोग्राम म्हणजेच ब्राउजर असते. आता एका वेब पेजवर मंथळ्याचे जाळे जास्तीत जास्त 10 आपलं 6 स्तर असते, 10 नाही सॉरी 10 नसते 6 स्तर असते. मी हे आधी सांगितलेलं आहे, एका वेब पेजवर 6 असते मंथळ्याचे जाळे जास्तीत जास्त. आता उपयोगकर्त्याकडून इनपुट स्वीकारण्याचा कोणता टॅग वापरला जातो हे असते असं ब्रॅकेट फॉर्म डॉट डॉट ऑब्लिक फॉर्म. आता ब्राउझरला एकापेक्षा जास्त विभागात म्हणजे विभागण्यासाठी फॉर्मॅट फ्रेम सेट म्हणतात त्याला, जास्त त्याच्यात विभागणी करायची असल्या फ्रेम सेट, आणि ते बी असं ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं असते. आता वेबसाईटवरील प्रथम वेब पेज म्हणजे होम पेज असते. पहिलं पेज येते ना ते गुगलचं, त्याला म्हणतात होम पेज. कुकीज कुठे साठवल्या जातात, कुकीज ह्या एच टी एम एलमध्ये कुकीज नाही साचवल्या जाते, कुकीज हे HTTP मध्ये साचवतात. कारण HTML हे तर वेबसाईटचं झालं ना, HTML नाही FT नाही हे नाही, HTTP म्हणजे हायपर टेक्स्ट ट्रान्सफर प्रोटोकॉल. मार्कअप लँग्वेज झालं ना ते, लँग्वेजमध्ये साचवत नसेल, लँग्वेज ही लँग्वेजसाठी यूज केलं जातं, ते वेबसाईटच्या आधी असते. म्हणजे HTTP:// www. म्हणजे google.com असं येते ना, ते वेगळं झाले. जे वरच्या वेबसाईटला येते ना असं .// हे असते, ह्याच्यामध्ये साचवले जातात. आता ईमेलच्या पुढील पायरीस काय म्हणतात, ईमेलच्या पुढच्या पायरीस इन्स्टंट मेसेजिंग म्हणतात. वेबसाईटवरील वेब पेज एकमेकवर पत्त्यास काय म्हणतात, URL. हे झाले आधी मागं पण क्वेश्चन डबल आहेत. ज्या सॉफ्टवेअरद्वारे वेबसाईटमध्ये प्रवेश करून माहिती पाहता येते त्यास ब्राउजर म्हणतात. आत्ताच झाले, कितीदा एकच रिपीट क्वेश्चन आहे. HTML इथं आहे, HTML ते HTTP होतं. प्रतिमा टाकण्यासाठी कोणता टॅग वापरतात, म्हणजेच इमेज अपलोड करायची आहे आपल्याला तर त्याच्यासाठी कोणता टॅग असते. इथं IMG शॉर्टकट आहे बरं का इमेजचं, IMG इन ब्रॅकेट. इमेजचं पूर्ण नाव नसते टाकत आणि पिक्चर म्हणत नसतात. डॅश ईमेल संदेश वाहनाच्या पद्धतीचे म्हणजे पत्ता असते, विषय असते, संदेश बी असते, सगळेच आहेत वरील सर्व. एका वेबसाईट जी सर्वसाधारणपणे एका उपभोक्त्याच्या ऑनलाईन प्रवासाचा म्हणजेच प्रारंभिक बिंदू आहे आणि जी म्हणजे सर्वसामान्य माहिती मिळवण्याच्या उपयोगासाठी ठरते, तसेच जितकी जास्तीत जास्त माहिती देणे शक्य आहे त्या उपयोगभोक्त्यासाठी म्हणजे उपयोगत्यासाठी जितकी कामं करणे शक्य आहे तितकी अनेक कामं वेबसाईट करते, जेणेकरून उपभोक्त्याच्या वेबसाईटवरून वेबसाईटचा वापर करतील किमान या वेबसाईटचा पुन्हा पुन्हा भेट देण्यास उपयुक्त होतील. तशा वेबसाईटला पोर्टलवर डबल जातो ना आपण फॉर्म भरायचं वगैरे करायचं असले पोर्टलवर रिपीट जातो, त्याला पोर्टल म्हणतात. ईमेलचा अर्थ काय आहे, ईमेलचा अर्थ आहे की इलेक्ट्रॉनिक मेल. डॅश प्रोग्राम नको असलेले ईमेल शोधून काढून टाकतो, म्हणजेच काय आहे अँटी स्पॅम म्हणजे नको असलेले स्पॅम मेसेज असतात. वेब पेजवरील ॲक्टिव्ह टास्कला डॅश म्हणतात, हायपर लिंक म्हणतात. ॲक्टिव्ह टास्क असतं त्याला हायपर लिंक म्हणतात.